बघा आता शेळ्याला पिलेला आपल्याला खुराक ठेवावा लागते आणि हा खुराक ठेवण्यासाठी मग हे सगळे खुराक आणलेले इथं. मग किती द्यायचा, कसा द्यायचा, कोणत्या टायमाला द्यायचा, पिलेला किती द्यायचा, शेळ्याला कसा द्यायचा, सगळा लाईव्ह प्रॅक्टिकल डेमो आहे. आता शेळ्याला पिलेला खुराक खाऊ घालतानाचा हा प्रॅक्टिकल डेमो आहे, तुम्हाला सगळं दाखवते माझ्याकडे जे करतोय ते. तुम्ही याच्यात काही टाकू शकता, काही कमी रेमी बी करू शकता. नमस्कार, माझं नाव सतीश रणेर, तुम्ही पाहते आधुनिक शेती मॉडर्न फार्मिंग युट्यूब चॅनल. आपण शेळी पालनावरती, कुकुट पालनावरती खूप चांगलं माहिती वगैरे चॅनलच्या मध्ये देत असतो, तुम्हाला ती आवडते. आता बघा, मुद्दा असा आहे की खुराकामध्ये काय काय असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे बेसिक जो सापडतो तो गहू. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्याकडे गहू सर्रास उपलब्ध होतो. पहिला घटक गहू आहे. दुसरा घटक आहे हरभऱ्याची चुन्नी. कोणी चुन्नी म्हणतं, कोणी चुरी म्हणतं, कोणी टर्पल म्हणतं, पण माझ्या सांगण्यात जर म्हणलं तुम्हाला तर आपल्याकडे जे डाळ मिलमध्ये हरभऱ्याचं टर्पल जे उरतात त्याच्यामध्ये चुन्नीमध्ये काय होतं माहिती का, थोडंफार हरभरं पण मिश्रित असते. तर ही तुमच्याकडे असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरभऱ्याची चुन्नी. त्याच्यानंतर येते मक्का. खुराकामध्ये सगळ्यात चांगली मक्का. आता मक्का ही आखी मक्का नसावी, तर मक्का काय केलेली पाहिजे, अशी बुगा केलेली, भरडिलेली, मक्काचे दाणे झालेले पाहिजे, निवळ पीठ पण झालं नाही पाहिजे. आता ही मक्का यांच्यामध्ये मिक्स करून टाकायची. मग आम्ही दोन तीन आयटम टाकायलो मक्का. आता हे टोपल्यामध्ये देतोय पिल्लांना, तुम्ही गव्हाणी टाका, टोपल्यामध्ये टाका, चवळ्यावर टाका, किंवा तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला खाऊ घालते तसं. ही मक्का पण असली पाहिजे तुमची. आणि मक्काच्या नंतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे पेंड. आपल्याकडं जी काही खपरी पेंड भेटते, खपरी पेंड म्हणजे बाजारामध्ये तुमच्याकडं गाईला म्हशीला जास्त करून म्हशीला जी वापरतात ती पेंड, ही बघा ही पेंड. आता ही पेंड बारीक करून टाकायची पिल्याला खाऊ घालते वेळेस. तुम्ही शेळ्यांना पण खाऊ घालते वेळेस थोडी बारीक करायची, म्हणजे तुकडे करायचे, जेणेकरून हेल्थ आली पाहिजे, आली पाहिजे, चावत आली पाहिजे. हा झाला भरड्याचा एक भाग. ह्याच्यामध्ये दोन घटक सगळ्यात महत्वाचे असतात. हा असतो मिनरल मिक्सचर पावडर. आता मिनरल मिक्सचर पावडर जे आहे वेगवेगळ्या कंपनीचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मेडिकलवर गेल्यावर तुम्हाला भरमसाठ भेटतात. तुम्हाला जे स्वस्त, म्हणजे स्वस्त म्हणण्यापेक्षा जे चांगलं परवडतं का, ते तुम्ही मिनरल मिक्सर टाका. याला चाकू तुमच्याकडे जे सहज उपलब्ध होतात. मग बरेच जण विचारतात सर मिनरल मिक्सचर पावडर किती टाकायचं. मिनरल मिक्सचर पावडर हे 10 किलो खुराकाला 100 ग्रॅम आलं पाहिजे. आता जनरली आपण हा 2-3 किलो खुराक बनवायला समजा, तर 10 किलोला प्रमाण किती आलं पाहिजे, 100 ग्रॅमच्या हिशोबामध्ये. मग कंपनी कोणती असू द्या, कमी जास्त थोडंफार प्रमाण म्हशीला दुभत्या जनावराला वेगवेगळ्या असते, पण आपण पिल्ल्याला देतोय तर थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी काही हरकत नाही. एक अंदाजे तुम्हाला इथं दाखवतो मी 10 ग्रॅमच्या आसपास आपण टाकले. याला चमचा वगैरे वापरायचा तुम्ही, माझं काम आहे भडंग. हे बघा, हे मिनरल मिक्सचर पावडर असते आणि हे अतिशय गरजेचं आहे. खनिजांची कमतरता जी शरीरातली आहे ती भरून काढण्यासाठी काम करत असते. हे शेळ्या जर माझावर येत नसतील, हिटवर येत नाही आहेत, बरेच दिवस झालं त्याला माझ धरला नाही, तर ते सगळ्यात महत्वाचं थोडंसं मीठ. मी तुम्हाला डेमो दाखवलेले आहेत बघा, ते मीठ एक्सपायर सुरू. आणि महत्वाच्या दोन गोष्टी आहेत, एक आपली हळद आणि एक आपलं मीठ. आता हळद रेग्युलरली वापरली तरी चालती, रेग्युलर नाही वापरली कधी मध्ये वापरली तरी चालती. मीठ उदाहरणार्थ, मीठ थोडासा 50 ग्रॅमच मीठ टाकायचं असते आपल्याला. जनरली थोडंसं मीठ टाकायचं, एकदम म्हणजे असं खूप जास्त प्रमाण नाही टाकायचं. 10 किलोला 50 ग्रॅमच्या आसपास मीठ आणि हळद पण तुमच्या हिशोबानुसार. आता हळद जर जास्त वापरली तर ही उगीर असते, तर हळद पण थोड्याफार प्रमाणामध्ये. आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे किंवा भरडा आहे, हे जे तयार केलेलं जे मिश्रण आहे, हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याच्यावर हलका पाण्याचा मार करायचा. आता काही लोक म्हणजे सर एवढंच बरं झालं का, काही लोक असे सतीश रणेरला तंतोतंत फॉलो करतात, तसं नाही. तुम्ही याच्यात सोयाबीनचा जे काही चोथा असतो तो पण टाकू शकता. तुमच्याकडे वेगवेगळ्या डाळीच्या चुरी भेटतात त्या पण टाकू शकता. काही जण म्हणतात सर तांदूळ टाकायचा, नाही तांदूळ नाही वापरायचा. माझ्याकडे तांदूळ आहे इथं कोंबड्यासाठी, पण तांदूळ तुम्ही कोंबड्यासाठी वापरा, तांदूळ नाही टाकायचा. हां, गहू तुमच्याकडे आहे तुम्ही गहू घ्या. गहू आखे जरी घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही, गहू भरडून जरी घेतले तरी चालतात. पण कसं होतं, गव्हाचा भरडा तितका व्यवस्थित होत नाहीये, म्हणून गहू थोडाफार आखा चालेल किंवा याला भरडीला तरी चालेल. मक्क्याची चुरी जास्त करून मक्का आखी नाही घ्यायची, मक्क्याची चुरीच घ्यायची. मग हरभऱ्याच्या डाळीची चुरी घ्या, वेगवेगळ्या डाळीच्या चुऱ्या ज्या असतात त्या घ्यायच्या. याच्यामध्ये तुम्हाला जे घटक ऍड करता येतील ते करा, परंतु मला एक म्हणायचंय की 5-6 तरी 4-5 तरी घटक असावे. आता आपले किती झाली बघा सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले गहू 1, मक्का 2, हरभरे चुरी 3, सरकी पेंड 4, मीठ 5, हळद 6 आणि
मिनरल मिक्सचर 6-7 जवळपास 7 घटक आपण 6-7 घटक ऍड केले होते. असे थोडेफार करायचे. हे तयार केलेलं जे आहे याच्यावर थोडा पाण्याचा शिडकाव मारायचा. थोडा शिडकाव म्हणजे लय जास्त पाण्याचा शिडकाव नाही मारायचा, हलका पाण्याचा शिडकाव मारायचा, जेणेकरून चिखल नाही झाला पाहिजे, बडबड चिखल करायचा नाही. थोडंफार फक्त काय होतं माहिती आहे का, याच्यात जे काही पिठाचा जो आरका असतो, पीठ तयार झालं तर ते भगर भगर झालं पाहिजे. भगर भगर स्वरूपात झालं म्हणजे पिल्याला खाताने ठसका नाही लागणार, एवढी काळजी घ्यायची. आता हे फक्त डेमोमध्ये आलो. आपल्या रोजची जी काय हे असते ती बाजूला वेगळी गोष्ट. आणि हे तयार केलेलं काय करू आता आपण, एक दोन टोपल्यामध्ये टाकू म्हणजे पिल्याला खायला जरा सोपं जाईल. हे मिक्स तयार केलं आपण सगळं. बघा आता याच्यात प्रमाण तुम्हाला सांगतो, शेळ्या जर मोठ्या असतील, मोठ्या शेळ्या येतात सर, मोठ्या शेळ्याला तुम्ही 5 किलो पर्यंत देऊ शकता. जी दुपटी शेळी आहे समजा, दुपटी शेळी म्हणजे जी पिल्ले 5 पिटी, तिला 5 किलो पर्यंत दुपट्या शेळीला. आणि जे तुमचे लहान पिल्ले आहेत, एकदम लहान पिल्ल चाऱ्या लागलेत, 100 ग्राम पर्यंत द्या, 50 ग्राम पासून सुरुवात करा. काय काय पिल्ला 150-200 ग्राम बी देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. जो बनवलेला आहे हा बनवलेला भरला तुम्ही गव्हाणीमध्ये टाका. आता कसं आहे, पिल्लांच्या मोठ्या गव्हाणी तयार करायच्या म्हणजे वेगळे धंदा आहे. शेळ्यांच्या मोठ्या गव्हाणी असतात, शेळ्यांना गव्हाणी म्हणत टाकू. लहान पिल्ल्यांना काय करायचं, कोटऱ्यामध्ये ठेवा किंवा छोटी गव्हाणी जर बनवता येईल त्याच्यात ठेवा. आणि हा भरडा पिल्ल्यांना ठेवायचा. पिल्ले सगळे हातात बघा पदशीर. सर इकडे आता हा जो बनवलेला भरडा असतो याच्यात फक्त एक काम करायचं, थोडस पिल्याला ठेवते वेळेस पेंड जी आहे ती बारीक तुकडे करून, कारण पेंड पिल्याला खाता येत नाही. बारकी पिल्ले काय करतात, टोपल्यामध्ये ठेवलं तर इकडे तिकडे इकडे तिकडे बेजारी होणार, परेशान करणार. तर गव्हाणीमध्ये जर टाकता आलं तर चांगली गोष्ट आहे. छोटी गव्हाण बनवावी लागेल. महाराष्ट्रामध्ये बरेच लोक काय करतात की हातानं खाऊ घालतात कोटऱ्यामध्ये घेऊन, कारण 2-5 शेळ्या असतात आणि घरगुती ज्यावेळेस शेळ्या असतात त्यावेळेस हातानं खाऊ घातल्याच्यानंतर त्या पिल्याला पण सवय लागते आणि एक आपुलकी पण राहते. मी तुम्हाला म्हणतो ना, प्रेम जिव्हाळा पिल्ल्यामध्ये तयार करतं, त्यातली पदक होती. भरडा गरजेचा आहे पिल्लांच्या वाढीसाठी असो, शेळ्यांच्या वयाच्यासाठी असो, सगळ्यांना भरडा गरजेचा आहे. तो भरडा तुम्ही बनवत्या वेळेस काही काही गोष्टी ॲड करा. काही गोष्टी याच्यात मी सांगितल्याप्रमाणे मगाशी तुम्ही मनानं पण टाकू शकता. उदाहरणार्थ बऱ्याच जणांच्या घरी गिरणीचं पीठ असते उरलेलं, त्या गिरणीचं पीठ पण याच्यात ॲड करता येते, पण तो त्याला थोडंसं लय जास्त प्रमाणात नको, नुसतं उंडा तयार होईल. तुम्ही काय करू शकता, घरात उरलेलं चाळण जे असतं, चाळण म्हणजे पीठ चाळल्याच्यानंतर उरलेलं, ते पण टाकू शकता. ह्याच्यामध्ये तुमच्या चपातीच्या किंवा ज्वारीच्या रात्रीच्या उरलेली जी शिले कुटके असतात वाळवून, ते सुद्धा टाकता येतात. बघा तुम्ही घरगुती काहीही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मुद्दा एवढा महत्वाचा आहे, डाळी केल्याच्यानंतर डाळीचे टरपलं ते पण ह्या भरड्यामध्ये वापरता येतात. त्याला आपण कळणा म्हणतो, ज्वारीचं गोंडर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकता येत असतात. काहीही करा, पण हे जे धन असतं किंवा हे जे आपण शेळीपालन कुक्कुटपालन करायलो ह्याला व्यवस्थित सांभाळा. आजपर्यंत एवढ्या काही लगे टेक्निकल पद्धती नव्हत्या आपल्याकडे. काय होतं, फक्त की साध्या घरगुती पद्धतीनुसार आपण संगोपन करायचो. ह्या साध्या पद्धतीनुसारच करत गेले तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. उगाच काहीतरी हायफाय करायचं, काहीतरी झाकी करायची, एकदम पदशीर त्याच्यासाठी अशी काहीतरी एक वेगळी गव्हाण तयार करायची, त्याच्यात मरणाचा खर्च करायचा, आणि जे पिल्लांचं पोषण आहे नेमकं हाच मुद्दा तुम्ही विसरून जातात. यांना देण्याची पद्धत जितकी साधी आणि जितकी सोपी तितकी ठेवा. फक्त जे देत आहे, जे देत आहे ते चांगलं द्या, पद्धत तुमची साधीच राहू द्या. हायटेक आपण काय करतो, हायटेक पद्धती वापरतो जे द्यायलो त्याच्यावर मूळ घटक नसतात. याच्यात काय होतं, आपला खर्च वाढतात. बघा खर्च वाढत गेले ना की शेळीपालनात काही उरत नाही. जेवढा कमी खर्च करता येईल त्या बाकीच्या गोष्टीमध्ये तेवढा करा. फक्त ह्या खाद्यावरती खर्च करा आणि खाऊ घालण्यावरती खर्च करा, वेळ द्या जनावराला, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं होत असते. भरड्याचा महत्त्वाचा व्हिडिओ होता, लाईव्ह डेमो तुम्हाला तयार करून टाकला. आणि अजून जर काही अडचणी असतील, अजून काही व्हिडिओ करायचे असतील ते पण कमेंट करून सांगा. बाकी शेळीपालन कुक्कुटपालनाचं ट्रेनिंग चालू असतं आपल्याकडं, त्यासाठी रामेश्वरचा नंबर शेवटी दिलेला आहे. बाकीचे व्हिडिओ पण बघा, कारण 500+ व्हिडिओ बनवले. ह्याच्यात काय नेमकं तुम्हाला अजून वाटतं की बाबा भरड्यामध्ये पण सर काय काय गोष्टी आम्हाला जाणवतात, तर त्या कमेंट करून लिहून पाठवा. धन्यवाद.